भारतातील विद्यार्थ्यांनी अथेन्स ग्रीस येथे आयोजित ऑलिम्पिक थीम असलेल्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत भाग घेतला आहे. 26 ते 29 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील 190 अधिक देश सहभागी होत आहेत. फर्स्ट ग्लोबल चॅलेंज नावच्या या स्पर्धेचा उद्देश STEM विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी गणित क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता कौशल्य आणि आवडीला चालना देणे हा आहे. या वर्षीची स्पर्धा फीडिंग द फ्युचर या संकल्पनेवर आधारित आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी टीमवर्क नेतृत्व आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे एकत्र काम करत भविष्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार होणे आवश्यक आहे. भारत गेल्या 7 वर्षांपासून या स्पर्धेत यशस्वीपणे भाग घेत आहे आणि यावर्षी देखील भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करण्याचा मानस ठेवला आहे. टीम इंडिया 2024 मुंबई आणि गोवा येथील 10 विद्यार्थ्यांचा समावेश आहे, ज्यांना निलेश शाह आणि साहिश गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित केले आहे. या संघात 8वी ते 12वी वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यात आरव शाह, आरव गुप्ता, अर्जुन केजरीवाल, नील मिस्त्री, साई प्रणव गांधी, मेहर चौधरी, आर्यमन केजरीवाल, जैनी शाह, आदिती शाह आणि मान पारेख या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संघ भविष्यातील जगाची गरज लक्षात घेऊन विविध कौशल्य विकसित करत आहे, ज्यात यांत्रिक आणि विद्युत कौशल्य, संगणक साहित्य डिझाईन आणि प्रोग्रामिंग यांचा समावेश आहे. याशिवाय संप्रेषणाची सॉफ्ट कौशल्य, टीमवर्क आणि नेतृत्व विकसित करण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. भारतीय संघाचे उद्दिष्ट भारत सरकारकडून रोबोटिक्सला एक खेळ म्हणून मान्यता मिळवणे आहे. फर्स्ट ग्लोबल चॅलेंज स्पर्धेचा उद्देश भारतीय तरुणांना STEM क्षेत्राशी अधिक संबंधित करणे आहे, ज्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर तांत्रिक क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळते. या प्रकारच्या स्पर्धांसाठी कॉर्पोरेशन आणि सरकारकडून मोठ्या प्रमाणात समर्थनाची गरज असते. भारतीय संघातील विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, समर्पण आणि निखळ उत्साह त्यांना या जागतिक व्यासपीठावर मोठे यश मिळवून देत आहेत. As the first time rookie, it was truly surreal to have the opportunity to represent India in the Olympics of Robotics and would love to inspire others to do the same. We are proud to represent our nation on a global stage and with pride and humility, I can say that we are portraying the power of robotics as a sport in India. As a teenager, I have got the opportunity to learn robotics and showcase my skills on a global stage. You can also get this opportunity by messaging us on Instagram on our account FGCT Media and our tractor 6024. While planning, we thought of many different ideas, such as using a shooter, making different types of elevators and different mechanisms. In the end, we decided to have a rack mechanism which will hold the entire 4 balls and lift it up to the height, the highest Nexus goal. So we started designing our robot 2 months back in June, where we get the challenge video and start brainstorming different ideas and concepts. We start our initial process by ideating different ideas and weighing the pros and cons. Then we do the CAD of each of the designs, see how they work out. We make a CAD, which is a 3D model of each concept, and test them separately before we assemble them into a whole robot and get all the different mechanisms together. Then what we do is we start making physical prototypes after the term 3D modeling and check if those 3D models actually work in real life. And after various iterations in real life and on CAD, we come to our finalists. So we're participating in a competition called the First Global Challenge, where teams from more than 190 countries come together this year at Athens, Greece to participate in the biggest robotics competition of all time. जैसे कि कोई भी स्पोर्ट होता है, खेल होता है, जैसे कि घटाओं की खेलती है, वैसे रोबोटिक्स एक तरह का स्पोर्ट है जिसमें बच्चे अपना दिमाग घटा जो कैपेबिलिटीज हैं, जो इंजीनियरिंग है, मैथमेटिक्स है, जो स्कूल में पढ़ते हैं, उस कंसेप्ट का उपयोग करके वो लोग उस स्पोर्ट्स इस स्पोर्ट को बड़े स्पोर्ट्स के साथ टीम बनाते हैं और अलग अलग देशों के टीम्स के साथ अपना मैच खेलते हैं. इसमें से उनका जो रोबोटिक विकास है टीम का, टीम मेंबर्स का, वो बहुत ही ज़्यादा होता है.
We are participating in the Olympics of Robotics, the first global challenge, wherein we will be playing a 2-minute 30-second game where we compete against 3 other teams, forming an alliance with 2 others.